नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बजाज ऑटो छत्रपती संभाजीनगरला आणण्यात प्रमुख भूमिका निभावणारे तत्कालीन प्रभावी मंत्री ॲडव्होकेट गणेशराव नागोराव दुधगावकर जागतिक खुली वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेचे हे द्वितीय वर्ष आहे. संकल्पना समीर दुधगावकर यांची आहे. जास्तीत जास्त लोकांनी दिनांक 19 सप्टेंबर पर्यंत आपला 15 मिनिटापर्यंतचा व्हिडिओ 94 22 93 54 07 वर व्हॉट्सअपवर करावा. 2 लाखाची बक्षिसे, 2 वयोगटाकरता पारितोषिक रक्कम व सन्मान चिन्ह सह प्रथम पारितोषिक 51,000, द्वितीय पारितोषिक 31,000, उत्तेजनार्थ 11,000, डीजी वीर 5,000. जास्तहून अधिक. स्पर्धेचा विषय श्रीमद भगवत गीता अध्याय 18 श्लोक 66 चा नेमका अर्थ काय? सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि फक्त मला शरणी, मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन, दुःखी होऊ नकोस. व्हिडिओ 9 सप्टेंबर 2024 पर्यंत पाठवणे. 15 मिनिटपर्यंतचा व्हिडिओ 94 22 93 54 07 वर व्हॉट्सअपवर करावा. ही सर्व संकल्पना समीर दुधगावकर यांची आहे. परभणी न्यूज. मागच्या वर्षीपासनं आम्हाला गणेशराव दुधगावकर जागतिक वक्तृत्व स्पर्धा घेण्याचा आमचा निर्णय झाला. त्यामध्ये चांगली विचारधारा पसरवावी, चांगलं नैतिकता वाढावी समाजामध्ये, अशा गोष्टींसाठी चांगले वक्तृत्व शोधता यावं आम्हाला चांगल्या लोकांचं, याकरता आम्ही हे करतो. आणि सगळ्या स्तरावरनं सोशल मीडियाच्या माध्यमातनं जगभरामधनं प्रतिसाद मिळवतो आहे आणि सहभाग पण मिळवतो आहे. तर दरवर्षी वेगवेगळा विषय असणार, काहीतरी चांगला आजकालच्या जमान्यामध्ये जे महत्त्वाचं आहे त्याच्या संदर्भातलं. आणि यावेळेसचा विषय आम्ही असा श्रीमद भगवद्गीता 18वा अध्याय 66वा श्लोक याच्यावरचा आम्ही यावेळेस या पर्टिक्युलर या श्लोकाचा नेमका अर्थ काय असा या स्पर्धेतला वक्तृत्वाचा विषय आहे. आणि जातीपातीतले आपण भांडणं होताना बघतोय, धर्माबद्दलची भांडणं होताना बघतोय आम्हाला, आणि असं जाणवलं की याच्याबद्दल काय सांगतं नेमकं श्रीमद भगवद्गीता, तर ते जरा सगळ्यांकडनं ऐकून घ्यावं. ज्यांचा याच्यामध्ये अभ्यास आहे त्यांना विनंती आहे, सहभागी व्हावं, व्यक्त व्हावं. एक एडिट न केलेला व्हिडिओ 15 मिनिटांपर्यंतचा 9 सप्टेंबरपर्यंत, जसं तुम्ही म्हणाला दुधगावकर साहेबांचा जन्मदिवस येतो तारखेनुसार, त्यामुळे त्या दिवशीपर्यंत पाठवावा. आणि नंतर पुढच्या प्रक्रियेमध्ये 6 ऑक्टोबर पहिल्या रविवारी, प्रत्येक ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या रविवारी मेन स्पर्धा परभणीमध्ये होईल. खूप खूप शुभकृत. स्पर्धा म्हणल्यानंतर कोणतरी जिंकल्यानंतर काहीतरी आपण पारितोषिक तर असतंच ना पुरस्कार, त्यामुळे एक चांगला आकडा असावा. आपण इतर गावातल्या इतर लोकांच्या नावाच्या मोठ्या मोठ्या स्पर्धांबद्दल वाटतं, परभणीमध्ये तुम्ही जाणताच बनकर साहेब की फारसं काही चांगल्या गोष्टी नाही आहेत असं खूप जणांचं मत आहे. सगळ्या समाजामध्ये रस्ते खराब, अडचणी, सुविधा नाही आहेत, परभणीत फारसं काही चांगलं नाही आहे, हे आपण कायम कंप्लेंट ऐकतो. मग आम्हाला असं वाटलं की आमच्या माध्यमातून ज्ञानोपासक शिक्षण मंडळ याच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा जर इथे दरवर्षी व्हायला लागली तर ते पण एक चांगलं आपल्याला परभणीकरांना सगळीकडे सांगण्यासाठी काहीतरी होईल की आमच्या गावात 1-2 लाखापर्यंतची पारितोषिक असलेली मोठी स्पर्धा असते. 2 गटांमध्ये 30 वयाच्या खालचे काही जण आणि 30 वयाच्या पुढचे असे 2 गटांमध्ये 50-51,000 रुपयाचं पहिलं पारितोषिक वगैरे असं जे सगळं तुम्ही इथे बघताय या रकमांची पारितोषिकं आहेत. आणि उद्देश तोच होता की एक मोठी स्पर्धा म्हटल्यानंतर आकर्षण वाढतं आणि परभणीत काहीतरी चांगलं व्हावं या हे घडवून आणण्यासाठी ज्ञानोपासक शिक्षण मंडळातर्फे आम्ही करतोय. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.